विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान विषयाच्या पार्ट एक पीक उत्पादन आणि व्यवस्थापन विषयी विगतवार शिकूया. जेव्हा कोणत्याही एकाच रोपाला एखाद्या स्थानावर मोठ्या प्रमाणात उगविण्यात येते त्याला पीक क्रॉप म्हणतात. पिकांना दोन प्रकारात विभागले जाते, ते याप्रमाणे आहे. एक खरीप पिके. जी पिके पावसाळ्याच्या ऋतूमध्ये घेण्यात येतात त्यांना खरीप पिके म्हणतात. भारतामध्ये पावसाळा सामान्य जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. भात, मका, सोयाबीन, भुईमुग आणि कापूस इत्यादी खरीप पिके आहेत. रब्बी पिके. हिवाळ्यात ऑक्टोबर ते मार्च घेण्यात येणाऱ्या पिकांना रब्बी पिके म्हणतात. गहू, हरभरे, वाटाणा, मोहरी आणि जवस रब्बी पिकाची उदाहरणे आहेत. पीक उत्पादनाच्या मूलभूत पद्धती. एक, जमीन तयार करणे. दोन, पेरणी. तीन, नैसर्गिक व कृत्रिम खते देणे. चार, पाणी देणे. पाच, तणापासून रक्षण. सहा, कापणी. आणि सात, संग्रह. या पीक उत्पादनाच्या म्हणजे शेतीच्या पद्धती आहेत. फर्स्ट, जमीन तयार करणे. विद्यार्थ्यांनो, प्राचीन काळापासूनच नांगराचा उपयोग जमिनीची नांगरणी, खते मिसळण्यासाठी, तसेच तण काढण्यासाठी, तसेच मातीला खोदण्यासाठी करण्यात येतो. हे अवजार लाकडाचे तयार केलेले असते, ज्याला बैलाची जोडी किंवा अन्य प्राणी यांच्या मदतीने खेचण्यात येते. त्यात लोखंडाची मजबूत त्रिकोणाकार पट्टी असते, त्याला फाळ म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, हे साधन आहे फावडे. हे एक साधे अवजार आहे. ते तणाला काढण्यासाठी आणि जमिनीला मृदू करण्यासाठी वापरले जाते. त्याला लोखंडाच्या किंवा लाकडाच्या लांब दंडा असतो. एक मजबूत पसरट आणि लोखंडाची तक्ती त्याच्या एका टोकाला जोडलेली असते. ती ब्लेडसारखी कार्य करते. त्याचे दुसरे टोक प्राण्यांद्वारे खेचण्यात येते. पुढील अवजार आहे ट्रॅक्टरद्वारा चालणारे दंताळे. आजच्या काळात शेतीची नांगरणी ट्रॅक्टर संचालित दंताळे म्हणजे कल्टिवेटरने करण्यात येते. कल्टिवेटरच्या उपयोगाने श्रम आणि वेळ दोघांची बचत होते. आता पुढचा टॉपिक आपण पेरणी म्हणजे शेतीमध्ये बीजांची पेरणी विषयी शिकणार आहोत. तसेच त्याला संलग्न निरनिराळे अवजार पण आपण पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, परंपरागत रीतीने बियाण्यांची पेरणी करण्यासाठी वापरण्यात येणारे अवजार गाळणी आकाराचे असते. बियाणे गाळणीच्या आत टाकले असता ते एका टोकाला अनिकुचीदार असलेल्या दोन किंवा तीन पाईपांमधून खाली येतात. ही टोके मातीमध्ये खोलवर जाऊन बियांची स्थापना करतात. पुढचे साधन आहे तिफन. आजच्या काळामध्ये ट्रॅक्टर संचालित तिफनचा उपयोग केला जातो. त्याच्याद्वारे बियाण्यांमध्ये समान अंतर व खोली ठेवली जाते. बरोबर हे सुद्धा सुनिश्चित केले जाते की बी मातीद्वारे झाकलेले राहील. तसेच यामुळे पक्ष्यांद्वारे होणारे नुकसान थांबवता येते. सीड ड्रिलद्वारा पेरणी केल्यामुळे वेळ आणि मेहनत दोघांची बचत होऊ शकते. विद्यार्थ्यांनो, पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे कृत्रिम खते आणि नैसर्गिक खते यामधील फरक. कृत्रिम खत म्हणजे एक मानवनिर्मित अकार्बनिक क्षार आहे. कृत्रिम खतांची निर्मिती कारखान्यात होते. कृत्रिम खतामुळे जमिनीला सेंद्रिय पदार्थ प्राप्त होत नाही. कृत्रिम खतामध्ये वनस्पतीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये जसे की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. नैसर्गिक खते. नैसर्गिक खत एक प्राकृतिक पदार्थ आहे जो शेण तसेच वनस्पतीच्या अवशेषांच्या विघटनाने मिळतात. नैसर्गिक खत शेतामध्ये तयार करता येतात. नैसर्गिक खतामुळे जमिनीला भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ प्राप्त होतात. नैसर्गिक खतामध्ये वनस्पतीसाठी आवश्यक पोषक द्रव्य कृत्रिम खताच्या तुलनेने कमी प्रमाणात असतात. तर विद्यार्थ्यांनो, कृत्रिम खत जमिनीला भविष्यात नुकसान करते, तर नैसर्गिक खत जमिनीसाठी आणि पिकांसाठी पण खूप महत्त्वाचे असते. खतामुळे वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्य मिळतात. त्यामुळे पिकाची लवकरात लवकर आणि मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिंचन आणि सिंचनाच्या पद्धती, तणापासून रक्षण, कापणी तसेच अन्न संग्रह या मुद्द्यांविषयी
विगतवार शिकूया. धन्यवाद.